नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी ज्ञान वन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय बाजार बाजार आहेत याची माहिती या ठिकाणी घेणार आहोत। तत्पूर्वी बरेच माझे शेतकरी बंधू की त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नाही, त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। तसेच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण टेलिग्राम, इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअपची लिंक दिली, त्या अकाउंटला तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून शासनाच्या विविध शेतकऱ्यांच्या योजना असतील, शेतीविषयी समस्या असेल त्याच्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर मग होळीला सुरुवात होऊया। पहिले बघा, बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक, वार शनिवार, दिनांक 8/1/2022 चे बाजार बघा। मुख्य बाजारावर चांदवड, लाल कांदा बघा 700 रुपये, 2421 आणि 2000 रुपये असा बाजार बनलेला आहे। लाल कांदा गोल्टा 500 रुपये, 1899, 1350 असा बाजार या ठिकाणी निघालेला आहे। यानंतरची बाजार समिती बघा, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार वणी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, शनिवार दिनांक 8/1/2022 जीप बघा 160, ट्रॅक्टर 124, 284 वाहनांची आवक या ठिकाणी या बाजार समिती राहिली होती। लाल कांद्याचा भाव बघा किमान 1500, कमाल 2601 आणि सरासरी 2061 असा बाजारभाव या ठिकाणी लाल कांद्याचा निघालेला आहे। यानंतरची बाजार समिती बघा, कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक, कांदा लिलाव 1:17, लाल कांदा बघा 500, जास्तीत जास्त 2305 आणि सरासरी 1900 असा बाजारभाव या ठिकाणी लाल कांद्याला निघालेला आहे। आवक या ठिकाणी 553 एवढी आली होती। यानंतरचे बघा, सफेद कांदा कमीत कमी 500, जास्तीत जास्त 1850 आणि सरासरी 1700 असा बाजारभाव या ठिकाणी सफेद कांदा निघालेला आहे। आवक या ठिकाणी 33 आलेली आहे। लिलाव झालेली वाहने बघा 596, संपूर्ण वाहनांचा लिलाव झालेला आहे या बाजार समितीत। यानंतरची बाजार समिती बघा, माननीय शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत, दिनांक 8/1/2022, लाल कांदा ट्रॅक्टर बघा 400, जीप 635, 1335 वाहनांची आवक या माननीय शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आले। तर शेतकरी बंधूंनो, या बाजार समितीचा बाजारभाव बघा 1000 रुपये, 2500 रुपये आणि 2100 असा बाजारभाव या ठिकाणी निघालेला आहे। गोल्टेचा बाजारभाव बघा 400 रुपये, 1760 रुपये आणि 1301 असा बाजारभाव या ठिकाणी गोल्टेला पिंपळगाव बसवंत या बाजार समितीत निघालेला आहे। यानंतरचा बाजारभाव बघा, कृषी उत्पन्न बाजार समिती यावला, जिल्हा नाशिक, कांदा लिलाव बघा 8/1/2022, मुख्य आवार यावला, लाल कांदा किमान 500 रुपये ते कमाल 2378 आणि सरासरी 1950 असा बाजारभाव या ठिकाणी बाजार समिती निघालेला आहे। आवक या ठिकाणी 800, ट्रॅक्टर रिक्षा पिकअप म्हणजे सर्व काही वाहने मिळून 800 आवक आली होती। उपबाजार अंदरसूल, लाल कांदा किमान 400 रुपये ते कमाल 2261 आणि सरासरी 1900 असा या बाजारभाव निघालेला आहे। आवक बघा 1600, ट्रॅक्टर 3111 रिक्षा किंवा पिकअप एवढी आली होती। कांदा एकूण आवक अंदाजे 16000 क्विंटल एवढी आवक या ठिकाणी या बाजार समितीला आली होती। काही सूचना दिल्या आहेत शेतकरी बांधवांना, टीप आहे बघा, सर्व शेतमालाचे पेमेंट रोख स्वरूपात करावे करवण्यात येत आहे, याची शेतकरी बंधूंनी नोंद घेऊन 24 तासाच्या आत आपले पेमेंट घेऊन जावे अशी टीप या ठिकाणी या बाजार समिती दिली आहे। यानंतरची बघा, बँगलोरचं मार्केट बघा, यशवंत गुप्ता मार्केट या ठिकाणी 24818 बॅगची आवक आली होती आणि दक्षिणापुरा मार्केटला 6300 बॅगची आवक आली होती। टोटल दोन्ही मिळून बघा 51118 बॅगची आवक या बँगलोरला आलेली आहे, म्हणजे जवळजवळ 255 ट्रकची आवक बेंगलोरला आली आहे। नवीन माल बघा महाराष्ट्राचा, सोलापूर नगरी एरियामधला फुलगोळा आहे, तो 3000 ते 3200 रुपयेपर्यंत विकला जातो आहे। बेस्ट क्वालिटीचा आहे तो 2500 ते 2800 रुपयेपर्यंत विकला जातो आहे। अनेक क्वालिटी आहे, थोडा बारीक हा 1000 ते 2000 रुपयेपर्यंत विकला जातो आहे। नाशिकचा जो बेस्ट माल आहे तो 2200 ते 2600 रुपयेपर्यंत विकला जातो आहे। कर्नाटकचा माल बघा एक्स्ट्रा सुपर जो आहे तो 2500 ते 2800
असा विकला जातो आहे। नॉर्मल आहे तो 1500 ते 2500, डैमेज माल बघा 500 ते 1000 असा विकला जातो आहे। हे बाजार बैठक बेंगलोरचे होते। यानंतरचे बाजार समिती बघा चेन्नई, चेन्नईचं बघा मार्केट वेळ म्हणजे 70 गाडी गेली होती। गोल्टी जी आहे ती 500 ते 700 रुपयेपर्यंत विकली गेली। गोल्टा आहे तो 700 ते 900 रुपयेपर्यंत विकला गेला आहे। मिडियम माल आहे तो 1000 ते 1200 असा विकला जातो आहे। मुक्कल आहे तो 1200 ते 1400 विकला जातो आहे। फुल बिग हा 1400 ते 1500 विकला जातो आहे। एक्स्ट्रा सुपर हा 1500 ते 1600 विकला जातो आहे। असा बाजार बैठक चेन्नईचं निघलेला आहे। यानंतरची बाजार समिती बघा चैतन्य कृषी उत्पन्न बाजार, बाजार खाजगी बाजार पारगाव फाटा तालुका श्रीगोंदा कांदा बाजार बघा शुक्रवार दिनांक 7/1/2022 लिलावाचा वार बुधवार शुक्रवार व रविवार या तीन वार या ठिकाणी हा बाजार समितीचा लिलाव असतो। लाल ज्याला या ठिकाणी गुलाब्या कांदा बोललं जातं तो बाजार बघा ₹500 ते ₹3000 विकला जातो आहे। डॅमेज आहे तो 200 ते 2000 रुपयेपर्यंत विकला जातो आहे। यानंतरचे बाजार समिती बघा सोलापूर, सोलापूरचे बघा कांदा अवगाडी 600+ म्हणजे जवळजवळ 600+ आली होती। जुना कांद्याच्या एक ठिकाणी 4 गाडी आली होती। एक गुण वकल आहेत ते 2400 ते 2500 रुपयेपर्यंत विकले आहेत। मोठा जो आहे तो 2100 ते 2300 रुपयेपर्यंत विकला गेला आहे। मीडियम जो आहे तो 1800 ते 2000 रुपयेपर्यंत विकला गेला आहे। गोल्टा आहे तो 1000 ते 1500 रुपयेपर्यंत विकला गेला आहे। गोल्टी जी आहे ती 500 ते 900 रुपयेपर्यंत विकली गेली। चिंगडी जी आहे ती 200 ते 500 रुपयेपर्यंत विकली गेली। जुना सरासरी 1500 ते 2100 असा बाजार पण या ठिकाणी जुन्याला सोलापूरला आहे। नवीन कांदा गाडी बघा 595+ गाडी या ठिकाणी आली होती। एक दोन वक्कल आहे ते 2400 ते 2600 रुपयेपर्यंत विकले गेले। मोठा माल जो आहे तो 2100 ते 2300 रुपयेपर्यंत विकला गेला आहे। मीडियम माल जो आहे तो 1800 ते 2000 रुपयेपर्यंत विकला गेला आहे। गोल्टा जो आहे तो 1400 ते 1700 रुपयेपर्यंत विकला गेला आहे। गोल्टी जी आहे ते 1000 ते 1300 रुपयेपर्यंत विकली गेली। चिंगडी जी आहे ती 500 ते 900 रुपयेपर्यंत विकली गेली। म्हणजे नवीन सरासरी नवीनला बाजारभाव हा 1000 ते 2200 रुपयेपर्यंत आहे। आणि पांढऱ्या कांद्याची गाडी बघा एक आली होती त्याचा बाजारभाव 1000 ते 2000 रुपयेपर्यंत आहे। तर शेतकरी बंधूंनो आजचे हे कांदा बाजारभाव होते वार शनिवार दिनांक 8/1/2022। अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या ठिकाणचे बाजारभाव पाहिजेत तसे तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा, ते बाजारभाव तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये टाकले जातील। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।